पहिलाच चित्रपट हा जयवंत दळवींच्या कादंबरीवर आधारित ऋणानुबंध असा एक अत्यंत साधारण गंभीर स्वरूपाचा चित्रपट त्याला का करावा असं वाटलं असेल? ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सगळं दिसतंय, आजची थीम सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट आहे. या सगळ्याच विषयी मला वाटतं त्यांनी थोडासा खुलासा करावा, आपल्याला सगळ्यांना सांगावं. नक्कीच, धन्यवाद सुनील. सगळ्यात आधी आभार मानतो मी सुनीलचे. माझ्या एका शब्दासाठी तो लगेच या सोहळ्यासाठी धावून आला आणि निवेदनाची भक्कम धुरा तो सांभाळतोय. एकदा सुनील करता जोरदार टाय व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. आज ही अख्खी प्रेस कॉन्फरन्स, ट्रेलर लाँच, म्युझिक लाँच लाईव दाखवण्याची संधी प्लॅनेट मराठीने मला दिली, मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो अक्षयजींचे. खूप वर्ष मला काम करताना तुम्ही बघताय, जवळपास 20-21 वर्ष झाली मला पुणे सोडून मुंबईत येऊन, आणि खूप चांगलं काम करण्याची संधी मला हवी होती, ती मला अभिनेता म्हणून दुर्दैवाने अजून मिळाली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण मग तोच ती सगळी एनर्जी जी मला ॲक्टिंगमध्ये दाखवायची होती, तो सगळा जोश, तो सगळा उत्साह, आणि खरं तर त्याच्यामागचं पॅथॉस असा होता की मुळात मी आलो होतो दिग्दर्शक व्हायला मुंबईमध्ये, आणि 20 वर्ष झाली तरी त्या दृष्टीने एकही पाऊल उचललं गेलं नाही. पण आता मी म्हटलं की नाही, आता दिस इज द राईट टाईम, आता आपण एक टर्न घ्यायलाच पाहिजे. आणि त्या टर्नवर माझा अत्यंत जवळचा मित्र, 20 वर्षांचाच जवळपास आमची मैत्री आहे, मंदारा देवस्थळी त्याच वळणावरती उभा होता आणि त्यांनी मला हात दिला आणि कच्चा लिंबू उभा राहिला आहे. ब्लॅक अँड व्हाईट करण्यामागची कारणं हळूहळू जेव्हा सगळेजण बोलतील, मुळात चित्रपटाचे छायाचित्रकार अमलेंदू चौधरी बोलतील, तेव्हा त्याच्याबद्दल जास्त सविस्तर ऐकणं आपल्याला जास्त छान वाटेल. पण मुळात आपण टीझर लाँच झालेला आहे मागच्याच आठवड्यात, तो पण पाहिला आहे, आणि माझ्या नायिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला अख्खा चित्रपट दिसतो आणि त्या नायिकेच्या आयुष्यातले रंग उडालेले आहेत आणि त्यामुळे हा चित्रपट कृष्णधवल आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे, आणि त्याच्यामध्ये रंगांचे पण काही खेळ आहेत जे आपल्याला टीझरमध्ये दिसलेले आहेत. तर केवळ गंमत म्हणून हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट केलेला नाही, त्याच्यामागे प्रॉपर लॉजिक आहे, बैठक आहे काही विचारांची, त्यामुळे उगाचच असं उठवळपणे ब्लॅक अँड व्हाईट करायचं म्हणून केलेलं नाही. मुळात तू जेव्हा दळवींची कादंबरी निवडतोस तेव्हाच हे सगळे मुद्दे जे आहेत ते खोडले जातात. मला असं लक्षात आलं गेल्या काही वर्षात की दळवी हा मायादृष्टीने अत्यंत मोठा साहित्यिक आणि खूप मोठा अस्सल नाटककार, ज्यांची ऑलमोस्ट सगळी नाटकं ही अस्सल आहेत, कुठल्याही इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन नाटकांवरती आधारित नाही आहेत, सगळ्याच्या सगळ्या कलाकृती अस्सल आहेत, आणि अशा माणसाच्या साहित्यावरती चित्रपट व्हायला हवा असं मला मनापासून वाटत होतं. पुरुषसारखा उत्तम चित्रपट झाला नाही असं नाही, पण इथून पुढे त्यांच्या अजून काही कादंबऱ्यांवरतीही मी चित्रपट करीन असं मी आज इथेच जाहीर करतो. बस एवढंच.